सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं बारामती येथून प्रस्थान झालं. दुपारच्या विसाव्यानंतर काटेवाडी येथे मेंढ्यांचा रिंगण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर पालखी भवानीनगरच्या दिशेने मार्गस्थ झाली. संध्याकाळी पालखीचा मुक्काम हा सणसर या ठिकाणी आहे. याचाच आढावा घेतलाय हबप बालाजी बोराडे यांनी. पाहूया. आज संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी सोहळ्याने बारामती येथून प्रस्थान करून दुपारी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांची पालखी सोहळा काटेवाडी या ठिकाणी दुपारच्या विसाव्याला थांबला होता. या ठिकाणी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण संपन्न झालं. या ठिकाणी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी रथाला मेंढ्यांचं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेले. तीन फेऱ्या मारून या ठिकाणी हे मेंढ्यांचं रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे. आणि भवानी नगर या ठिकाणी पालखी आता पुढील मार्गस्थ झालेली. संध्याकाळी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम संतर या ठिकाणी होणार आहे. कॅमेरामन प्रसाद मरस्त बालाजी गुडे जय महाराष्ट्र न्यूज संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती येथून प्रस्थान झाले.